नमस्कार मॉम्स यम्मी किचन सबसे हटकेमध्ये मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी मस्त असे खमंग सांडगे कसे तयार करायचे सांडगे बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते, ते आपण पाहूयात इथे साधारण एक किलो मटकीची नाळ घेतलेली आहे ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्वच्छ धुवून ही उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता एक किलो डाळीसाठी आपण पावशेर हरभरा डाळ वापरणार आहोत चवीपुरतं मीठ इथे दीड चमचा मीठ वापरणार आहे साधारण पाऊण चमचा हळद दीड चमचा लाल तिखट लाल तिखट आपल्याला ज्याप्रमाणे तिखटाला हवे आहेत सांडगे त्याप्रमाणे आपण तिखट वापरायचं आहे दोन चमचे जिरे आणि हिंग आणि तुम्हाला याच्यामध्ये जर तिळ वगैरे घालायचे असतील तर घालू शकता याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर वापरणार आहे बारीक चिरून कोथिंबीर एक वाटी अशा प्रकारे साहित्य पाहून झालेलं आहे साहित्य पाहून झालेलं आहे आता जी आपण मटकीची डाळ घेतलेली आहे आणि हरभराची डाळ घेतलेली आहे आणि जिरं घेतलेलं आहे ते गिरणीमधून किंवा मिक्सरमधून याचं थोडंसं जाडं असं पीठ करून घेणार आहोत तर याचं पीठ करून घेऊया अशा प्रकारे आपण पाहू शकता आपलं जे सांडग्याचं पीठ आहे ते छान आलेलं आहे अगदी बारीक पिठी केलेली नाही आहे हे रवाळ असं आपण काढून आणलेलं आहे ज्याप्रमाणे इडली डोशाचं पीठ आपण घेऊन येतो त्याप्रमाणे हे पीठ करून आणलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे हिंग घेतलेलं आहे ते हिंग घालायचं आहे चवीपुरतं मीठ जे मीठ घेतलेलं आहे ते हळद लाल तिखट हे आपल्या आवडीप्रमाणे आणि भरपूर कोथिंबीर जर तुम्हाला कोथिंबीर नसेल घालायची तरी तुम्ही अवॉइड करू शकता आता हे आपण मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये आपण एक कप पाणी घेतलेलं आहे हे थोडं थोडं ओतक पाणी आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही आपल्याला हे घट्ट पीठ भिजवायचं आहे अशा प्रकारे हेही पाणी आपण याच्यामध्ये ओतून घेऊयात थोडं थोडं पाणी ओतायचं आहे मिक्स पाणी पाणी हे मिक्स करून घेऊयात एक कप पाणी संपलेलं आहे आता आपण अजून एक कप पाणी घेतलेलं आहे तर हेही थोडं थोडं ओतून घेऊयात जसं लागेल तसंच पाणी आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत पण पाहू शकता याचा रंग खूप छान यायला लागलेला आहे छान घेऊया आता आपण अर्धा कप ही पाणी आपण ओतून घेऊया आपण पाव कप पाणी याच्यामध्ये वापरणार आहोत आणि हे छान मिक्स करून घेणार आहोत कारण आपल्याला सव्वा दोन कप पाणी याच्यासाठी लागलेलं ला आहे पण तुमच्या डाळीच्या प्रमाणाप्रमाणे किंवा डाळीमध्ये पण फरक असतो त्याच्याप्रमाणे तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतात हे छान मळून घेऊयात आपण अशा प्रकारे आपण पाहू शकता आपलं हे जे सांड्याचं पीठ आहे छान मळून झालेलं आहे साधारण सव्वा सा दोन कप आपण याच्यामध्ये पाणी वापरलेलं आहे आता हे, हे आपण असंच थोडंसं भिजून देणार आहोत साधारण दहा मिनिट दहा मिनिट हे भिजून देऊया अशा प्रकारे दहा मिनिट झालेले आहेत आपलं पीठ हे छान मुरलेलं आहे इथे एक पाण्याचा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हात बुडवायचा आहे आणि एक एक गोळा करून घेणार आहोत आपण हे थोडंसं घट्टसरच आपण ठेवलेलं आहे आपण पाहू शकता अशा स्ट्रक्चरनेच आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला गोळा जास्त मोठा घ्यायचा नाही आहे आपल्याला असं करायचे सांडगे प्रत्येक वेळी आपल्याला याच्यामध्ये बोटं बुडवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये आता आपण सांडगे करायला घेऊयात आता आपण सांडगे करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला हे सांडगे करून घ्यायचे आहेत अतिशय छोटे छोटे करणार आहोत खूप छोटे पण नाही खूप मोठे पण नाही असे मीडियम आपण करणार आहोत अशा प्रकारे केल्यामुळे त्यांना छान काटे सुटतात त्यांचा शेप खूप छान येतो जर सांडगे पडत नसतील तर थोडा थोड्या वेळाने आपण पाणी घेणार आहोत पाणी घेतल्यानंतर असं मळून परत करायचे आहेत अशा प्रकारे जास्त पातळ पीठ असेल तर मग सांडगे करायला अवघड जातात परत थोडासा पाण्याचा हात आपण पोटांना थोडं थोडं पाणी घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व सांडगे तयार करून घेऊयात सांडगे तयार करून घेऊयात अशा प्रकारे आपण पाहू शकता आपले जे सांडगे आहेत ते तयार झालेले आहेत आता हे आपण छान दोन तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊयात तुम्ही ताटावरती करू शकता पाटावरती करू शकता किंवा पेपरवरती पण सांडगे तयार करू शकता आणि हे आपल्याला उन्हात दोन तीन दिवस छान कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहेत आपण बाकीचेही सांडगे असेच तयार करून घेऊयात अशा प्रकारे आपण पाहू शकता आपले सांडगे तयार झालेले आहेत हे सांडगे तयार करत असताना तुम्ही जे ताटं घेतलेले आहेत किंवा पेपर घेतलेला आहे प्लास्टिकचा त्याला तेल लावू शकता किंवा तूपही लावू शकता ते ऐच्छिक आहे तसं केलं तर आपले सांडगे पटकन निघतात ते अशा प्रकारे आपण पाहू शकता आपले हे सांडगे मस्त उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि छान कडकडीत झालेले आहेत आता आपण याची भाजी करू शकतो खूप छान सांडगे झालेले आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मॉम्स यम्मी किचन सबसे हटके या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमचे जे कमेंट्स आहेत ते कमेंट्स नोंदवा धन्यवाद